राजापूर तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटे येथे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते. आगामी उत्सव उत्साहात पार पडावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी यावेळी केले. गणेश उत्सव म्हटलं तर कोकणासाठी सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय. मुंबईतून येणारी चाकरमानी फार मोठ्या प्रमाणात असतात. त्या दृष्टीने प्रशासनाने त्यांनी ते ज्या काळामध्ये येतात गणेश उत्सवपूर्व काळामध्ये त्यावेळेस वाहतुकीसाठी होणारी कोंडी, रस्ते दुरुस्ती, त्यांच्या पार्किंगची व्यवस्था किंवा ते सुस्थितीत गणेश उत्सवला घरापर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही पोलीस प्रशासन म्हणून इतर एजन्सी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणा किंवा जिल्हा परिषद म्हणा किंवा वीज महामंडळ म्हणा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आगमनासाठी सोयीस्कर व्हावं यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्या गणेश उत्सव सण तसेच मोहरम सण यामध्ये नाटे पोलीस स्टेशनातील सर्व ग्रामस्थ नागरिक यांनी शांततेत आनंदाने व सुरक्षेच्या वातावरणात पार पाडतील अशी मी अपेक्षा करतो. तसेच त्यासाठी त्यांना पोलीस प्रशासन व इतर संस्थांकडून लागणारे कोणतेही सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. सदर सण उत्सव दरम्यान कोणतीही आक्षेपार्ह घटना किंवा कोणताही माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित नाटे पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क करून त्याबाबत कळवावे जेणेकरून पोलीस प्रशासनाला त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यास संधी मिळेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्व नाटे पोलीस स्टेशनातील ग्रामस्थ महिला तरुण वर्ग सर्वांना गणेश उत्सव व मोहरम या सणाच्या आनंदात सलोख्यात व चांगल्या वातावरणात पार पडण्यासाठी माझ्यातर्फे माझ्या स्टाफतर्फे हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, महिला दक्षता समिती, सर्व पोलीस पाटील यांसह अन्य समित्यांच्या सभा यावेळी घेण्यात आल्या. विविध समित्यांच्या माध्यमात तसेच राजकीय आणि सामाजिक पक्षाच्या वतीने नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांचे स्वागत केले. सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील सर्वधर्मीय बांधवांच्या समवेत घेतलेल्या बैठकीत उत्सव साजरे करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतानाच सर्वांनी सजग राहण्याचे तसेच सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करतानाच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी माहिती अथवा अफवा पसरणार नाही याचीही दक्षता घ्यावी असेही आवाहन केले. कार्यक्षेत्रातील सर्व गावचे पोलीस पाटील, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते, विविध मंडळांचे पदाधिकारी, महिला दक्षता कमिटी यांसह सर्व ग्रामस्थांनी उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी सहकार्य करावे असेही यावेळी आवाहन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या बैठकीसाठी नाटे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि शांतता समिती, मोहल्ला समिती, महिला दक्षता कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी राजन लाड, राजापूर.